मृण्मय ची जंप बघा रे। दोन्ही गाड्या धुतल्या आता, आज पाणीचा प्रॉब्लेम आहे त्याच्यामुळे रोज पुसतो। ते निकूचं टकलू केलं मम्माने। उन्हाळा असल्यामुळे ना निकूच्या केस खूप छान होते, लांब लांब होते, मी कट केले कारण तिच्या डोक्यामध्ये बारीक बारीक फोड येत होते आणि लहान मुलांना काय करायचे ना इतके लंबे केस, म्हणून खूप लाडीगोडी लावून लावून तिचे केस कट केले, पूर्ण टकलू केलं। तिला टकलू लोकांचे व्हिडिओ दाखवले की कॉन्फिडंट राहा, तरी पण तिला राग आला की व्हिडिओमध्ये नको घेऊ मला, आमची ही सकाळची कामं आहेत, संडेला कार वॉश करायची सगळ्यात पहिले, कारण रोज आम्ही पुसून घेतो फक्त यूज करायच्या आधी, आणि खूप घाण होऊन जाते आठवड्याभरात, पार्किंग वगैरे सगळं काम चालू आहे, धूळ उडते। हे आपलं शॉप आहे, मृण्मयमध्ये मध्ये मस्ती करतो आहे। चला यांना दोघांना आंघोळ पण घालते, गाडी सावलीमध्ये लावते आणि मी स्वतः आंघोळ करून तुम्हाला भेटायला येते आणि मग व्हिडिओला स्टार्ट करूया। असंच प्रेम देत राहा जसं तुम्ही आत्तापर्यंत दिलं, थँक्यू त्यासाठी। फ्रेंड्स, वेलकम टू आवर चॅनल ट्रस्ट मराठी। कसे आहात तुम्ही सगळे? आय होप तुम्ही सगळे मस्त असणार, जबरदस्त असणार। आज बघा, आपण लक्कीसाठी फूड आणलेलं आहे आणि हे एक डिश आणली आहे लक्कीसाठी। हे आहे पेडिग्री, तुम्हाला सगळ्यांना माहितीच असेल। तर मी कशी खाऊ घालते पेडिग्री, तर याला गरम पाण्यामध्ये भिजवते, तर थोडंसं गरम पाणी थोडं थंड झाल्यानंतर म्हणजे थोडंसं कोमट असतानाच याला देते खायला। आणि हा खूप गब्बू गब्बू होता, मध्यंतरी हे फूड आम्ही बंद केलेलं, तर थोडीशी तब्येत परत उतरली, कदाचित उन्हाळ्यामुळे पण उतरली असेल बा, कसं करतं, उन्हाळ्यामुळे पण तशी तब्येत उतरली असेल, तर हे हेल्प करतं। त्याच्यावरती लिहिलेलं आहे कम्प्लीट बॅलन्स्ड डाएट म्हणून, तर हे आम्ही दिवसातून एकदा त्याला देतो हे फूड, तर किती खुश होतं त्याला बघून। सोड, ओढू नको त्याला, त्याला बांधल्याच्यासाठी, कारण हा बेडवर वगैरे चढतो, मम्मीला आवडत नाही म्हणून त्याला बांधलेलं आहे घरामध्ये, आणि त्याला घरात खूप आवडतं, बाहेर ऊन लागते। तर हे असं मी त्याला देते, तुम्ही डायरेक्ट पण देऊ शकता, जर असे छोटे बेबी असतील तर त्यांना तुम्ही डायरेक्ट चार पाच पाच सहा दाणे असे देऊ शकता चावायला, म्हणजे त्यांचे दात जे सळसळ करतात ना जसे लहान मुलांचे करतात, तसे त्यांचे पण दात आता नवीन नवीन येणार असतात। दात दाखव लकी, लात दाखव, हवा हवा हवा, चाव लकी मला, चाव, तू हात काढ रे, हात काढ, चाव लकी मला, चाव 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 मला, चाव मला, नाही चावत तू मला, चावत नाही, त्याची खूप इच्छा होती चावायची पण चावत नाही, तू दात वगैरे लावत नाही, पण त्याचे दात सळसळ करतात। आणि त्याला अजून एक गोष्ट आणली मी, हे पण याच्यामध्ये कसं मिल्क मिल्क बोन म्हणून होतं, खाल्लं तू पूर्ण खाल्लं, फिनिश केलं लकीने, फिनिश केलं आहे, अजून पाहिजे लकीला, अजून पाहिजे, अजून पाहिजे, दम ताम 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 करलं तुम्ही, नको, डोंट टच, ते एक बोन आहे त्याला दिला, आता तो मस्त चावत बसेल, तिच्या दाताचा व्यायाम होईल। आणि त्याच्यामध्ये कॅल्शियमची पण मात्रा असते, हे एक पॅकेट मिळतं, हे घेऊन आले मी, फर्स्ट टाईम न्यायला ट्राय केलं, तर अशा प्रकारे आम्ही लकीची काळजी घेतो। बघूया याचा रिझल्ट काय येतो पुढे चालून। त्याच्यावरती पेडिग्रीबद्दल खूप साऱ्या आपण ॲड्स वगैरे बघतो, तो म्हटलं चला आपण ट्राय करूया। आणि हा आमचा गटर का कुत्ता आहे, म्हणजे म्हणजे आम्ही याला म्हणजे आम्ही याला रस्त्यावरून उचलून आणलेला आहे लकीला, म्हणजे हा काही विकत वगैरे आणलेला नाही आहे। तर माझी आई म्हणते याला काय मस्त दूध दही खाऊ घालायचं, चपातीचा काला मोडायचा, मस्त खाऊ घालायचं छान छान, त्याला कशाला विकतचं फूड, ते पण सगळं ट्राय केलं, पण उन्हाळ्यामुळे त्याची तब्येत इतका गब्बू गब्बू होता, मस्त तब्येत उतरली उन्हाळ्यामुळे, आणि त्याला मस्त कूलर समोरच आवडतं बसायला, तर त्याचे केस पण थोडे कमी झाले म्हणून आम्ही हे ट्राय करतो। एक पॅकेट संपलं आहे असं, पहिल्यांदा लहान होतं ते वाढलेलं, आणि हे आता आणलं, हां बघा सोफ्यावर जाऊन बसला, त्याला बांधलं तरी पण तो बसतोच, सोफा नाही तर बेड पाहिजे, तर सोफा ठीक आहे पण बेडवर नको म्हणते आई, म्हणून त्याला बांधायला लागतं। बाहेर थोडं काम चालू आहे त्याच्यामुळे, चला बघूया काय काय होतं आज। सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्ट, आता उन्हाळा चालू आहे ना, तर यांची केस गळतात कारण यांना गर्मी खूप होते। आणि दुसरी गोष्ट, अरे त्याला पाणी आण, पाणी आण लकीला, पाणी दे, आण तेच आण ग्लासमधलं आण, तर याला आम्ही घरातलं प्यायचं पाणीच देतो, ते आई देते, त्याला प्यायचंच पाणी देतो जे आम्ही पितो,
त्याला नळातलं वगैरे पाणी देत नाही. जशी आपण सवय लावतो तशीच त्यांना सवय लागते. म्हणजे हे बाहेर त्याला सोडलं तर बाहेर कुठेही तोंड घालत नाही. आणि हा शेवटी हा आपला गावठी कुत्रा आहे. हुशार असतो गावठी कुत्रा, खूप हुशार असतो. तहान लागली त्याला, कसा पत पत करून लागली. लकीला तहान लागली होती. हे पण तुम्हाला दिसतं ना केस अशा गब्बू गब्बू आणि केस खूप जास्त होती पहिली. आता थोडी केस थोडी विरळ दिसायला लागली. नाही बघा पोट कसं आतमध्ये गेले त्याचं. जसं काय हा खूप उपाशी आहे, खूप खातो माहिती आहे का. दही सकाळी दही चपातीचा काला खाऊन झाला फुल खातो. पण आता उन्हाळ्यामुळे त्यांना ऊन उष्णता सहन नाही होत कुत्र्यांना जास्त. त्याच्यामुळे त्यांना जास्त पाणी द्या. जर हे फूड द्यायचं असेल तर थोडंफार चावायला दिलं तर ठीक आहे दाताच्या एक्सरसाइजसाठी. पण याला थोडंसं लिक्विड असलेलं फूडच द्यायला पाहिजे. कारण त्यांना जितकं लिक्विड द्याल तितकं त्यांची बॉडी हायड्रेट राहते, डिहायड्रेशन होणार नाही. आणि याला ना रोज टिक्का पाहिजे असतो. इथे कुंकू कुंकू लावलं मम्मी देव पूजा करते ना तेव्हा हा पुढे पुढे जातो टिक्का लावून गेला. एकदा लावला तेव्हापासून त्याचा रोजचं निश्चित नियम आहे. कधी दाखवेन तुम्हाला. पाणी अजून पाहिजे लक्कीला. आहे याच्यात पाणी बघ 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 कसं पोट आतमध्ये गेलं. जसं काय हा उपाशी आहे, उपाशी आहे किती दिवसापासून. सगळं खायला मिळतं तरी सगळं खायला मिळतं तरी. आज आहे संडे, सकाळचे वाजलेत 11. तुम्हाला दाखवते हे पा. पप्पा हेल्प करतायत, आपल्याकडे काम चालू आहे. इथे जी कंपाऊंड आहे ना, कंपाऊंड वॉलवरती जाळी लावायची. कोणामुळे माहिती आहे? ह्या बदमाशमुळे. याला कुठे पण चढायचा खूप शौक आहे, कुठे पण चढ. लकी लकी चल ये माझ्याकडे. नाही बाबा इन्सल्ट करते लकी माझा. लकी माझा इन्सल्ट करते. लकी माझा इन्सल्ट करते. चावते तुम्हाला. चावते तू. चावते तू. ही का करत असेल प्रत्येक म्हणून मी किले खेळतोय. अजून आंघोळ नाही, सकाळचा टाइम आहे. आज आहे संडे, आज ॲक्टिव्हिटी टाईम. तसं तर रोजच मी मुलांना क्लिनिंग करायला लावते, डस्टिंग क्लिनिंग. भले इथे इतकं छान नाही करत पण मी करायला लावते. कारण सवय लागते मुलांना. आणि मुलांना जाणीव व्हायला पाहिजे की घर क्लीन ठेवण्यासाठी मेहनत करायला लागते. मग ते खेळणे इकडे तिकडे फेकत नाही, फेकला तरी उचलून ठेवतात. हा छोटासा प्रयत्न असतो माझा. आणि मी दोघांमध्ये भेदभाव करत नाही. उलट मी निकुला तरी कमी काम सांगते पण मृण्मयला जास्त काम करायला लावते. दोघं मिळून क्लिनिंग डस्टिंग करतायत. आणि बाहेर बघा, आपण दाखवूया बाहेर काय काम चाललंय. चला बघूया. काम झालेलं आहे, पूर्ण जाळी लावली इथून तिथून. इथे पण हा बोर्ड लावला आहे, इथे जाळी लावली पूर्ण वरच्या साईडला. काम झालं, सकाळी सुरू केलं होतं. फार फास्ट काम केलं या लोकांनी. सांगितलं ना खूप गरजेचं होतं ते करणं, मुलांच्या सेफ्टीसाठी पण छान आहे. हो आले. थँक्यू फ्रेंड्स, इथपर्यंत हा व्हिडिओ बघितलात त्याबद्दल थँक्यू. इथपर्यंत बघितला म्हणजे आवडलाच असेल. नसेल आवडला तर डिसलाईक करू शकता, आवडला असेल तर लाईक करू शकता आणि खूप आवडला असेल तर सबस्क्राईब करू शकता. आज काही विशेष असं नव्हतं तुमच्यासोबत शेअर करायला, तरी मी शेअर केलं. आज थोडासा आराम केला दुपारी, एकच रिॲक्शन शूट केले, जास्त काही धावपळ केली नाही. आज संडे होता. आणि काजळ बघा कसं खाली उतरलं डोळ्यांच्या खाली. सकाळी लावलं हे ऑर्गॅनिक काजळ आहे, हे 24 आवर्सवालं नाही आहे, लगेच डोळ्यांच्या खाली उतरतं. तर चला आजचा असा दिवस होता. माझे काही प्लॅन्स आहे, मी बाहेर जाणार आहे. तर ते जर एक्झिक्यूट झाले तर खूप छान छान व्लॉग्स बघायला मिळतील. झाडू मारला, पोछा मारला, अशा गोष्टी मला शेअर करायला नाही आवडत. आणि कदाचित तुम्हाला पण आवडत नसतील. जे काही छोटे मोठे माझ्या आयुष्यात होत राहील ते मी शेअर करत राहील इथून पुढे. आणि तरी पण तुम्हाला माझ्या इथून मागच्या आयुष्याबद्दल काही प्रश्न पडले असतील तुम्ही बिंदास मला कमेंट सेक्शनमध्ये विचारू शकता. तर मला कळेल की तुम्हाला मला काय सांगायचं आहे. तर चला भेटूया पुढच्या व्हिडिओत. बाय. थँक्यू फॉर वॉचिंग.